सर्वसंच 52 बघा बैजिक सूत्रावर अवलंबून आहे ते की आपण सोडूया. त्यामध्ये फक्त 3 उदाहरण आहेत बघा. तर काय सांगितलंय, खालील राशींचे सर्व अवयव सुटे करून राशी गुणाकार रूपात लिहा. अवयव पाडायचे आहे ना. बघा एक पदी आहेत बघा, 3 उदाहरण आहेत, 4 उदाहरण ते आहेत 4. आणि एक पदीचे आपला अवयव कसे पाडायचे ते आपण अगोदर शिकलो आहोत. तर बघा त्यामध्ये उदाहरण क्रमांक 1 काय आहे सांग मला. 200 एक एचा घन बीचा वर्ग. आता ही एक पदी आहे आणि एक पदीचे अवयव कसे पाडायचे आपल्याला माहिती आहे. सर्वप्रथम काय करायचं, त्यामध्ये असणारा जो सहगुणक आहे त्याचे अवयव पाडायचे. काय 201 चे अवयव आपण म्हणून जातात. 201 ची विभाजक शोधा. 201 ला कोणी भाग जातो, बरोबर का. दोन ने जाणार नाही, दोनशे कसं जर वापर दोन ने भाग जाणार नाही. तीन ने जातो का, त्यांचा की बेरजेला दोन एक तीन, तीन ने भाग जातो. याला तीन ने भाग जातो म्हणजे जे अवयव डायरेक्ट काढले का, म्हणजे 67 गुणिले 3 म्हणजे 2 चा 3 ने जर भाग दिला त्याचा भाग किती, 67 गुणिले 3 ए चा घन आणि बी चा 3 गुणिले 3 गुणिले 67 ना, बरोबर आहे ना. बघा आता आपण ह्या सहगुणकाचे अवयव पाडले, परत ह्या 67 चे अवयव पाडतो का नाही पडत, कारण मूळ संख्या आहे त्याचे अवयव पडत नाही. मग आपण अजून आता काय करूया, जो चल आहे त्याचे अवयव पाडून घेऊया. म्हणजे 3 गुणिले हा किंवा 67 गुणिले 3 3 ला काय बरोबर नाही, 3 गुणिले 67 गुणिले ए चा घन म्हणजे ए गुणिले ए गुणिला ए, परत बी चे गुणिले बी गुणिले बी बी, हे झाले त्याचे अवयव. त्यानंतर बघा अवयव म्हणा किंवा गुणाकार रूपात लिहिणे म्हणा. नंतर दुसरं उदाहरण आहे बघा, काय उदाहरण दुसरं सांगा. 91 बघा. आता सहगुणक अगोदर आपण म्हणलो, मी म्हटल्याप्रमाणे सगळं सर्वप्रथम काय करायचं, एक पदीचे अवयव पाडताना सहगुणकाचे अवयव पाडून घ्यायचे. आता 91 ची विभाजक कोण आहे बघा, 13 आपल्या जर पाडी पाडला सिस्टम पडून होत आहे ना, 91 गुणिले किंवा गुणिले एक्स वाय टीचा वर्ग. बघा आता आपण याचे अवयव पाडले, 13 ही मूळ संख्या, याचे परत अवयव पडत नाही. बघा आता 13 × 7 × x × y × t हे झाले त्याचे गुणाकार रूप. ओके, हे झाले याचे गुणाकार रूपात मांडणी. नंतर बघा उदाहरण क्रमांक 3 सांगा. उदाहरण तिसरं काय आहे, काय आहे, 24 ए चा वर्ग बी चा वर्ग. चला ठरल्याप्रमाणे आपण एक अवयव पाडू, कसे गुणाकाचे 24 चे अवयव पाडा, 2 × 2 = 4 × 4 = 8 परत 8 × 3 = 24 बरोबर ना. 2 × 4 = 8 × 3 = 24 गुणिले ए चा वर्ग गुणिले बी चा वर्ग. बघा आता आपण सहगुणकाचे पाडले, आता फक्त कसे जोडूया, चलाच्या वर्ग 2 × 2 × 2 × 3 ए चा वर्ग आहे म्हणून ए गुणिले ए आणि बी च्या वर्गाच्या वर्ग कसे पडतील, बी गुणिले बी. ओके लक्षात, हे झालं गुणाकार रूप, म्हणजे 24 ए चा वर्ग बी चा वर्ग बरोबर हे त्याचं गुणाकार रूप झालं. नंतर बघा यामधलं शेवटचं उदाहरण आहे चौथं. काय आहे चौथं, टी आर चा तिसरा का. आता बघा याच्यामध्ये सहगुणक नाही, म्हणजे आपण काय करूया, डायरेक्ट आता ह्या चलाच्या अवयव पाडून घेऊया. ती किती वेळा आहे, एकदाच आहे, म्हणजे टी गुणिले आर चा वर्ग म्हणजे आर गुणिले आर गुणिले एस किती वेळा आहे, एस गुणिले एस गुणिले एस, हे झालं त्याचं गुणाकार. ओके, एकदम सोपं आहे, समजलं सगळ्यांना.